हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं कोमल स्पेशल चॅनल मध्ये. आज आपण इथे बनवणार आहोत खमंग दोडक्याची भाजी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. काही सिक्रेट टिप साठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. इथे मी एक दोडका घेतलेला आहे. आता आपण हा पहिल्यांदा किसून घ्यायचा आहे. त्याच्या आधी आपण ह्याच्यावरची पहिली साल काढून घेऊया. ही त्याच्या शिरा असतात ना ह्याच्यावरच्या, त्या आपण काढून घेऊया. दोडक्याच्या ह्या आपण शिरा अशा काढून घेऊया आणि याला छान असं किसून घेऊया बारीक. आता मी याचे दोन भाग करते. शिरा बघा इथे काढून झालेला आहे. त्याला मी आधी स्वच्छ धुवून घेतला होता म्हणून मी आता धुणार नाही. आता हा दोडका असा पूर्ण दोडका मी आता इथे किसून घेणार आहे. बघा इथे मी दोडका छान असा किसून घेतलेला आहे. इथे लागणारं साहित्य बघा. मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक. लसूण, मिरची, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं मोहरी फोडणीला लागणार आहे आपल्याला, हळद, धने पावडर, जिरं हे वाटण्यासाठी लागणार आहे छोटा चमचा, हिंग आणि मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. बघा शेंगदाण्याचं कूट असं ओबडधोबड वाटलेलं आहे, जास्तही बारीक नाही आहे. दाखवते तुम्हाला, मी इथे दाखवते बघा. जाडसर असं शेंगदाण्याचं कूट वाटलेलं आहे, ओबडधोबड असं शेंगदाण्याचं कूट वाटलेलं आहे. मी इथे आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरं थोडंसं आता वाटून घेते. कढई इथे छान गरम झालेली आहे. 2 टेबलस्पून तेल टाकूया. तुम्ही या भाजीला दोडक्याची भाजी किंवा दोडक्याचा ठेचा असेही म्हणू शकता. खूप सुंदर भाजी होते. तेल गरम झालेलं आहे. इथे मी पहिल्यांदा ह्या जो 2 मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या तिखट नाही आहे, ह्या मी तडक्यासाठी वापरते. शंकेश्वरी मिरची आहे ही. छान परतून घ्यायची याच्यामध्ये. जिरा मोहरी 1 चमचा टाकूया. कढीपत्ता, कांदा, कांदा इथे छान परतून घेऊया. झटपट अशी होणारी भाजी आहे. तुम्ही टिफिनसाठी ही करू शकता. 10 ते 15 मिनिटात ही भाजी होते. कांदा छान इथे परतला गेलेला आहे बघा. आता याच्यामध्ये आपण हळद टाकूया, हिंग, धने पावडर 1 चमचा आणि इथे मी वाटलेली आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट. छान असं परतून घ्यायचं. इथे 1 चमचा मीठ वापरणार आहे, हे जाडं मीठ आहे. मसाले बघा इथे छान परतले गेलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये किसलेला हा दोडका टाकूया. याच्यामध्ये काहीच पाणी घालायचं नाही कारण त्याला पाणी सुटणारच आहे दोडक्याला. आणि याला वाफेवरती आपण शिजवून द्यायचं. अतिशय टेस्टी अशी भाजी होती ही. हे थोडं परतून झालं की आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकूया. इथे थोडा 2 मिनटं मी इथे परतून देणार आहे, वाफवून देणार आहे इथे 2 मिनटं. 2 मिनटं झालेली आहेत बघा. इथे भाजी मस्त शिजायला लागलेली आहे आणि त्याला छान पाणी पण सुटलेलं आहे भाजीला थोडंसं. आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया. 2 चमचे इथे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे मी. छान हलवून घेऊया. ही भाजी नक्की करून बघाल. दोडका न खाणारे पण दोडक्याची भाजी आवडीने खातील.
अशी ही भाजी होते। इथे मी पुन्हा झाकण ठेवते आणि 1-2 मिनिटं वाफ काढून घेते म्हणजे भाजी छान अशी शिजेल। 1-2 मिनिटं झालेली आहेत बघा, इथे मस्त आपली भाजी तयार झालेली आहे धोडक्याची। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील। आता मी याला काढून घेते प्लेटमध्ये, गॅस मी आता बंद करते। खूपच सुंदर अशी भाजी झालेली आहे आपली, बघा इथे मस्त आपली भाजी इथे तयार झालेली आहे दोडक्याची भाजी। तुम्ही याला दोडक्याचा ठेचा पण असे म्हणू शकता। त्याच्यावरती मी थोडे शेंगदाणे टाकलेले आहेत त्याच्याने फार मस्त वाटते हे खाताना। असे खरपूस भाजलेले शेंगदाणे मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यामुळे ही भाजी खाताना खूप मस्त एक टेस्ट येते। मी तुम्हाला दाखवते याची टेस्ट कशी झालेली आहे ती भाजीची। खूपच सुंदर आपली टेस्ट झालेली आहे भाजीला। तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते।